सब्सक्राइब करा आमचं चॅनल एमपीएससी एकलव्य आणि लेटेस्ट नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. वेलकम फ्रेंड्स, एमपीएससी एकलव्य एज्युकेशन प्लॅटफॉर्म चॅनल वरती आपले स्वागत आहे. आपण जी एएमव्हीआर डोमेन्स 2020 इक्वेशन सिरीज केली होती, सुरू केली होती, त्याचा हा पार्ट 8 आहे. या अगोदरचे पार्ट जर तुम्ही पाहिले नसतील तर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की पहा. त्याचा तुम्हाला येणाऱ्या आरटीओच्या मेन्स एक्झाममध्ये खूप फायदा होईल. हे क्वेश्चन्स आपण एसएससी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून घेतलेले आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. हार्डनेस ऑफ सिमेंटाइट इज ऑफ द ऑर्डर ऑफ डॅश डॅश बी एच 200, 300, 400 नन ऑफ दिस. आता आपल्याला माहितीच आहे की सिमेंटाइट या मटेरियलचा हार्डनेस आहे तो अराउंड किंवा अबाउट 600 BHN असतो, ब्रिनल हार्डनेस नंबर. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, नन ऑफ दिस. डाईज अँड ड्रिल्स अँड टॅप्स कंटेन्स. आता डाईज, ड्रिल अँड टॅप हे आपल्याला हार्ड अँड ब्रिटल असले पाहिजेत, तरच ते टूल म्हणून यूज करता येऊ शकते. आणि त्यांच्या कार्बन पर्सेंटेज सुद्धा हाय असलं पाहिजे आणि ते अराउंड अबाव 0.9% ऑफ कार्बन असतं त्यांच्यात. ऑप्शन नंबर 3, डॅश डॅश कास्ट आयर्न हॅज मॅक्झिमम टेन्साइल स्ट्रेंथ. व्हाईट, ग्रे, नॉड्युलर, पीक. आता बघूयात आपण. आता आपल्याला व्हाईट कास्ट आयर्न, ग्रे कास्ट आयर्न आणि नॉड्युलर कास्ट आयर्न याच्यात काय काय म्हणजे काय आपण ते पाहून घेऊया. व्हाईट कास्ट आयर्न, इट इज अ हार्ड अँड ब्रिटल. सगळ्यात हार्ड आणि ब्रिटल आहे तर ते व्हाईट कास्ट आयर्न आहे. इट कांट बी इझिली मशीनड. इन दिस कार्बन इज प्रेझेंट ओनली ऍज अ कार्बाइड. कार्बाइडच्या फॉर्म मध्ये कार्बन प्रेझेंट असतो आपल्या व्हाईट कास्ट आयर्न मध्ये आणि खूप हार्ड अँड ब्रिटल असतं, त्याच्यामुळे हे आपल्याला इझिली मशीनेबल नाहीये. आणि बिकॉज ऑफ द अब्सेन्स ऑफ ग्राफाइट इट हॅज लाईट अपिअरन्स. आणि ह्याची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ती हाय असते अँड रिटेन्स गुड हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऍट हाय टेम्परेचर. म्हणजे हाय टेम्परेचरला ह्याची हार्डनेस अँड स्ट्रेंथ जास्त असते. आता आपण ग्रे कास्ट आयर्न, कार्बन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ग्राफाइट फ्लेक्स विच मेक्स द मटेरियल मोर सॉफ्टर अँड मशीनेबल. आता कार्बन हा ग्राफाइट फ्लेक्सच्या फॉर्म मध्ये असल्यामुळे हे ग्रे कास्ट आयर्न हे जास्त सॉफ्ट आणि आपल्याला मशीनेबिलिटी चांगली मिळते ह्याची. आणि त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण ग्रे कास्ट आयर्नचा यूज करू शकतो. नॉड्युलर कास्ट आयर्न, तर नॉड्युलर कास्ट आयर्न, नॉड्युलर कास्ट आयर्न म्हणजे काय तर जे कार्बन प्रेझेंट असतो टायनी बॉल्स किंवा स्पेरॉइड्सच्या फॉर्म मध्ये असतो. ग्राफाइट जो प्रेझेंट असतो तो टायनी बॉल्स आणि स्पेरॉइडच्या फॉर्म मध्ये असतो. आणि ह्या जे स्पेरॉइड्स असतात ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये असल्यामुळे ह्याचा आपल्याला जास्त यूज होतो मशीनेबिलिटी साठी. बिकॉज ऑफ द स्पेरॉइड सेंटर द मॅट्रिक्स मच लेस दॅन ग्राफाइट फ्लेक्स. नोड्युलर कास्ट आयर्न हॅज अ हायर स्ट्रेंथ अँड टफनेस दॅन ग्रे कास्ट आयर्न. आता ह्याच्यात आपल्याला मॅट्रिक्स हा कमी प्रमाणात असतो, त्याच्यामुळे नोड्युलर कास्ट आयर्न हायर स्ट्रेंथ अँड टफनेस असते ग्रे कास्ट आयर्न पेक्षा. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, नोड्युलर कास्ट आयर्न. वॉटर बाय इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग कॅन थेरॉटिकली कूल्ड डाऊन टू. वॉटर आपल्याला माहितीच आहे की वॉटर इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग मध्ये आपण एअरच्या वेट बल्ब टेम्परेचर एवढा आपण कूल करतो. ऑप्शन नंबर 3, सेरामिक कटिंग टूल्स आर मेड अप ऑफ. सेरामिक कटिंग टूल्स आर मेड अप ऑफ ऑप्शन नंबर 3, मिक्सचर्स ऑफ
oxides and aluminium. Ceramic cutting tool se oxides and aluminium ce mi-am venit la asta. Dash dash structure is obtained if steel is quenched in the water. Ata steel apan javis red hot karto. Ani te quenching manje kay to suddenly cooling. Mag te oil madhe dip karna asude kiwa direct water madhe dip karun te cooling karna asude tala apan quenching manje. Ani quenching nantar aplyala milnara je form hai material ta to अतिशय हार्ड अँड ब्रिटल असतो आणि सर्वात हार्ड अँड ब्रिटल फॉर्म हा आपला मार्टेनसाइट आहे. म्हणून ज्यावेळेस आपण स्टील हे पाण्यामध्ये आपण क्वेंचिंग करतो स्टीलचं त्यावेळेस आपल्याला मार्टेनसाइट स्ट्रक्चर मिळतो. ऑप्शन नंबर 4. हाय स्पीड स्टील्स बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ डॅश डॅश स्टील्स. आता आपल्याला माहिती आहे हाय स्पीड स्टील्स हे हाय स्पीड स्टील हे अलॉय स्टीलचं. ऑप्शन नंबर 1. डॅश डॅश टेस्ट इज अ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. इम्पॅक्ट, क्रीप, रेडिओग्राफी, टेन्साईल. आता इम्पॅक्ट म्हणजे काय तर आपल्याला हॅमरने आपण त्याची स्ट्रेंथ हार्डनेस जर चेक करायचे असेल तर आपण इम्पॅक्ट टेस्ट यूज करतो. ती डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे म्हणजे मटेरियलचं आपल्याला क्रॅक जाऊ शकतं. क्रीप क्रीप म्हणजे माहितीच आहे आपल्याला की ज्यावेळेस आपण लोड ऍक्ट करतो कॉन्स्टंट लोड फॉर अ व्हेरी लॉंग टाइम तर त्याला आपण क्रीप असं म्हणतो. ती डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आणि टेन्साइल टेस्ट ही सुद्धा डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. आता फक्त रेडिओग्राफिक टेस्टिंग. आता रेडिओग्राफिक टेस्टिंग मध्ये आपण रेडिओग्राफिक वेव्स आपण हे करतो मटेरियल वरती बॉम्बार्ड करतो त्याच्यामुळे ही जी टेस्टिंग आहे ती नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे. परत अजून अल्ट्राव्हायोलेट टेस्टिंग ही सुद्धा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रेडिओग्राफी. निकेल इज डॅश डॅश मटेरियल. आपल्याला माहित आहे की निकेल हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. ऑप्शन नंबर 3. अँड आयडियल फ्लो ऑफ एनी फ्लुइड मस्ट फुलफिल द फॉलोइंग. आपल्याला माहित आहे की कोणतंही फ्लुइड असू द्या मग ते रिअल फ्लुइड असू द्या आयडियल फ्लुइड असू द्या इट मस्ट फॉलोइंग द कंटिन्युटी इक्वेशन. ऑप्शन नंबर 4. द नॉर्मल स्ट्रेस इन अ फ्लुइड विल बी कॉन्स्टंट इन ऑल डायरेक्शन ऍट अ पॉइंट ओनली इफ. आता आपल्याला पास्कल्स लॉ माहिती आहे की द नॉर्मल स्ट्रेस इन अ फ्लुइड प्रेशर ऍट अ पॉइंट इन अ direction pressure at a point is equal to in all directions only if the fluid is at rest. Option number 4. Ata in the figure given above the Newtonian fluid the curve that is applicable for. Ata Newtonian fluid manje stress relationship viscosity gradient ani rate of शिअर स्ट्रेस तर हे आपले लिनियर रिलेशनशिप असते म्हणजे ऑप्शन नंबर 2 बी. आता बाकीचे पण कर्व फॉर्म घेऊयात डी सी आणि ए. डी हा शिअर स्ट्रेस जरी आपले वाढले तरी त्याच्यावरती काही फरक पडत नाही त्याच्यामुळे डी हा आपला आयडियल सॉलिड आहे. ए म्हणजे विदाउट एनी लोड देअर इज अ शिअर स्ट्रेस त्याच्यामुळे ए हा आपला आयडियल लिक्विड आहे आणि सी हा आपला नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे जो की आपण सोडो प्लास्टिक सबस्टन्स असं म्हणू शकतो आपला सी. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The stress-strain relationship of the Newtonian fluid is. आता सांगितल्याप्रमाणे stress-strain relationship of Newtonian fluid is linear. Option number 1. Pressure of a 25 meter of head of water is equal to 25 kilonewton per meter square, 245 kilonewton per meter square, 2500 kilonewton per meter square. And option number 4. None of these. आता चेक करूयात. आता आपण प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं ते माहिती आहे. प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. आता रो म्हणजे काय तर डेन्सिटी ऑफ वॉटर
जी आपल्याला माहिती आहे 9.81 आणि एच आपल्याला दिला 25 मीटर. मग ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 245250 हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये येते, आणि जर त्याचं किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये केलं तर 245.25 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर येते. द बायन्सी डिपेंड्स अपॉन, आपल्याला माहितीच आहे की बायन्ट फोर्स इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ द डिस्प्लेस्ड फ्लुइड, म्हणजेच मास ऑफ द डिस्प्लेस्ड फ्लुइड असे आपण त्याला म्हणू शकतो ऑप्शन नंबर 1. फ्री सरफेस ऑफ लिक्विड बिहेव्स लाइक अ शीट अँड टेन्स टू कॉन्ट्रॅक्ट टू स्मॉलेस्ट पॉसिबल एरिया ड्यू टू. आता आपल्याला माहितीच आहे की जे आपल्या रेन ड्रॉप्स असतात त्याचे जे थेंब असतात त्यांना जो काही शेप मिळतो तो आपला असतो फोर्स ऑफ कोहेजन, आणि तो स्मॉलेस्ट पॉसिबल एरिया असतो स्फेरॉइड. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 फोर्स ऑफ कोहेजन. वेपर प्रेशर ओव्हर द कॉनकेव्ह सरफेस इज, आता आपल्याला माहित आहे जो कॉनकेव्ह सरफेसचा वेपर प्रेशर हा लेस दॅन द वेपर प्रेशर ऑफ द प्लेन सरफेस ऑप्शन नंबर 1. द राईज ऑर फॉल ऑफ हेड एज इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ डायमीटर डी अँड द लिक्विड सरफेस टेन्शन सिग्मा अँड स्पेसिफिक वेट डब्ल्यू इज इक्वल टू. आता राईज ऑर फॉल ऑफ कॅपिलॅरिटी ऍक्शन हे तर महत्वाचं आहे, आणि एच इज इक्वल टू आपल्याला माहित आहे 4σ अपॉन रो जी डी. आता रो जी डी म्हणजे काय, रो जी हे इथं आपल्याला स्पेसिफिक वेट दिलंय डब्ल्यू, म्हणजे 4σ अपॉन डब्ल्यू ऑप्शन नंबर 1. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट, व्हेंचुरीमीटर इज मोर ऍक्युरेट दॅन नॉझल, रॉंग. नॉझल हॅज द सेम ऍक्युरेसी ऍज व्हेंचुरीमीटर बट प्रेशर लॉस इज मोर अँड द कॉस्ट इज लो. हा हे करेक्ट आहे, नॉझलची आणि आपल्या व्हेंचुरीमीटरची ऍक्युरेसी सेम असते, पण प्रेशर लॉस हे नॉझल मध्ये जास्त असतात आणि त्याची कॉस्ट ही कमी असते ऑप्शन नंबर 2. कंटिन्युटी इक्वेशन रिलेट्स कंझर्वेशन ऑफ मास अँड मोमेंटम, एनर्जी अँड वर्क, फ्रिक्शनल लॉसेस, मास रेट ऑफ फ्लो अलॉंग द स्ट्रीम लाईन. आता आपल्याला माहितीच आहे कंटिन्युटी इक्वेशन म्हणजे मास फ्लो रेट ऍट इनलेट इज इक्वल टू मास फ्लो रेट ऍट एक्झॉस्ट किंवा आउटलेट. आता रो वन ए वन व्ही वन इज इक्वल टू रो टू ए टू व्ही टू. आता आपल्याला इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड साठी आपल्याला माहिती आहे रो वन इज इक्वल टू रो टू इज इक्वल टू रो, म्हणजे ए वन व्ही वन इज इक्वल टू ए टू व्ही टू हे झालं आपलं कंटिन्युटी इक्वेशन. म्हणजेच कंटिन्युटी इक्वेशन हे मास रेट ऑफ फ्लो अलॉंग स्ट्रीम लाईन ऑप्शन नंबर 4 याच्याशी रिलेट करत. इन केस ऑफ द फ्लो थ्रू पॅरल पाईप, फ्लो इन इच पाईप इज सेम, हेड लॉस इन इच पाईप इज सेम, हेड लॉस डिपेंड्स अपॉन द फ्लो कंडिशन, टोटल हेड लॉस इज द सम ऑफ हेड लॉसेस इन इंडिव्हिज्युअल पाईप. आता आपण पाहू शकतो फ्लो थ्रू पॅरल पाईप. आता फ्लो थ्रू पॅरल पाईप मध्ये आपल्याला फ्लो रेट हा दोन्ही पाईप मधल्या फ्लो रेटची सम असते, म्हणजे क्यू इज इक्वल टू क्यू वन प्लस क्यू टू, आणि हेड लॉस हा पाईप वन आणि पाईप टू मधला इक्वल असतो. म्हणजेच इन फ्लो थ्रू पॅरल पाईप हेड लॉस इन इच पाईप इज सेम, आणि फ्लो थ्रू सेरीज पाईप मध्ये जर असेल त्यावेळेस हा क्यू आपला फ्लो रेट सेम असतो, क्यू वन इज इक्वल टू क्यू टू इज इक्वल टू क्यू, आणि हेड लॉस हा आपला एच इज इक्वल टू एच वन प्लस एच टू असं असतं. ते सेरीज ज्यावेळेस कनेक्शन असतं पाईपचं त्यावेळेस. इन अ पाईप लार्जर दॅन 25 mm कॅरिंग वॉटर द लॅमिनार फ्लो. आता आपल्याला विचारलंय की जे पाईप त्यांचा डायमीटर हा 25 mm पेक्षा जास्त असतो तर लॅमिनार फ्लो बद्दल काय स्टेटमेंट असेल त्याच्या बाबतीत. व्हेरी ऑफन एक्झिस्ट, जनरली एक्झिस्ट, रेअरली एक्झिस्ट, अनप्रेडिक्टेबल. ज्यावेळेस पाईपचा डायमीटर वाढत जातो त्यावेळेस लॅमिनार फ्लो मिळायची पॉसिबिलिटी ही खूप रेअर असते, तिथे टर्बुलंट फ्लो आपल्याला मिळतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 रेअरली एक्झिस्ट. द डिस्चार्ज थ्रू अ सायफॉन स्पिल वे इज इक्वल टू
CD A into root 2G into आपल्याला माहित आहे की डिस्चार्ज थ्रू अ सायफॉन स्पिलवे इज गिवन बाय CD into A into root 2GH म्हणजेच ऑप्शन नंबर एक. टोटल प्रेशर ऑन द टॉप ऑफ द क्लोज्ड सिलेंड्रिकल वेसल ऑफ रेडियस आर फिल्ड विथ लिक्विड इज प्रोपोर्शनल टू. आता आपल्याला माहित आहे पी इज इक्वल टू रो जी एच. हा प्रेशर हा आपला हाईटच्या प्रोपोर्शनल असतो ना की रेडियसचा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर चार नन ऑफ दीज. पाईप फॉर पाईप फ्लो ऍट कॉन्स्टंट डायमीटर कॅपॅसिटी नाही आहे इथं मित्रांनो. द व्हिलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू. आता व्हिलॉसिटी आपल्याला माहितीच आहे की व्ही इज इक्वल टू रूट टू जी एच म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ हेड ऑप्शन नंबर एक. लॉस ऑफ हेड ड्यू टू फ्रिक्शन इन अ पाईप ऑफ युनिफॉर्म डायमीटर विथ व्हिस्कस फ्लो इज इक्वल टू. आता आपल्याला माहितीच आहे की लॉस ऑफ हेड ड्यू टू फ्रिक्शन इन अ पाईप ऑफ युनिफॉर्म डायमीटर विथ व्हिस्कस फ्लो इज इक्वल टू 16/RE ऑप्शन नंबर चार. velocity of a fluid at a particle at the center of the pipe section is. आता आपल्याला त्यांनी विचारलंय की वेलोसिटी ऑफ अ फ्लुइड पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ द पाईप काय असेल. झिरो, मिनिमम, मॅक्झिमम, ऍव्हरेज ऑफ फुल सेक्शन. आता शिअर स्ट्रेस मुळे जी सरफेसची जी वेलोसिटी आहे ती मिनिमम असेल किंवा झिरो म्हटलं तरी हरकत नाही, आणि जी सेंटरला असेल ती असेल मॅक्झिमम. आणि त्याचं नेचर काय असेल व्हिलॉसिटी कर्वचं तर ते असेल पॅराबोलिक. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन, मॅक्झिमम. प्रेशर ड्रॅग ऍज पर बाउंड्री लेअर थेअरी इज अ फंक्शन ऑफ. आता आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेस समजा आपण गाडीवरती चाललोय तर त्यावेळेस जो आपण आपल्या डायरेक्शनच्या विरुद्ध डायरेक्शनने जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण प्रेशर ड्रॅग असं म्हणतो. आणि तो प्रेशर ड्रॅग हा सॉरी प्रेशर ड्रॅग हा आपल्या आपल्या शरीराच्या शेपवरती सुद्धा डिपेंड असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार, शेप ऑफ द बॉडी अँड द सेपरेशन ऑफ फ्लो. ट्यूब इज अन ओपनिंग. आता ट्यूब हे काय असं त्यांनी विचारले तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार. इन हायड्रॉलिक स्ट्रक्चर विथ रेग्युलेशन प्रोव्हिजन. हायड्रॉलिक्स इन अ ट्यूब इज अन ओपनिंग इन अ हायड्रॉलिक स्ट्रक्चर विथ रेग्युलेशन प्रोव्हिजन. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ फोर्स ऑन कर्व्ड सरफेस इज इक्वल टू. आता व्हर्टिकल कॉम्पोनंट जो आहे कर्वचा फोर्सचा ऑन अ कर्व्ड सरफेस त्याला आपण वेट ऑफ द लिक्विड रिटेन बाय द कर्व एरिया असं म्हणतो. आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटला म्हणतो फोर्स ऑन अ व्हर्टिकल प्रोजेक्शन ऑन द कर्व्ड सरफेस ऑप्शन नंबर तीन. वेन द डेप्थ ऑफ द वॉटर इन अन ओपन चॅनल इज लेस दॅन द क्रिटिकल डेप्थ द फ्लो इज सेड टू बी. ज्यावेळेस डेप्थ ऑफ ओपन चॅनल फ्लो म्हणजे काय तर ज्यावेळेस त्या पाईप मधून हाफ किंवा पूर्ण क्षमतेने जर वॉटर फ्लो होत नसेल पूर्ण फुल जर फ्लो नसेल तर त्याला आपण ओपन चॅनल फ्लो म्हणतो. आणि त्या ओपन चॅनल फ्लो मध्ये ज्यावेळेस त्या जो फ्लो होतोय वॉटरचा तर त्याची डेप्थ ही क्रिटिकल डेप्थ पेक्षा कमी असेल तर तो फ्लो हा ट्रॅन्क्युअल म्हणजे स्मूथ फ्लो असतो. स्मूथ म्हणजे एकदम शांत वॉटर मूव करत असतो ऑप्शन नंबर चार. द डिस्चार्ज ओव्हर अ शार्प एज्ड ट्रायंग्युलर नॉच हॅव्हिंग इन्क्लुडेड अँगल 2θ अँड डेप्थ एच इज गिव्हन बाय द फॉर्म्युला. आता आपल्याला माहित आहे की ट्रायंग्युलर नॉचचा डिस्चार्ज हा 8/15 सी डी इंटू रूट टू जी टॅन थीटा एच रेज टू 5/4 याने कॅल्क्युलेट केला जातो ऑप्शन नंबर चार. द फंक्शन ऑफ द सर्च टँक.
आता सर्च टँक आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस वॉटर इम्पिंज होत ह्याच्यावरती इम्पेलर वरती रनर ब्लेड वरती त्यावेळेस अचानक जर वॉटर म्हणजे त्याची प्रेशर जर वाढलं तर त्याच्यामुळे पाईप वरती कोणताही परिणाम होऊ नये त्या वॉटरच्या प्रेशरमुळे, तर त्यासाठी आपण सर्च टँक देतो. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रिलीव्ह द पाईपलाईन ऑफ एक्सेसिव्ह प्रेशर प्रोड्युस्ड बाय द वॉटर हॅमर, ऑप्शन नंबर एक. प्रेशर कोएफिशियंट इज द रेशो ऑफ प्रेशर फोर्स टू, आपल्याला माहिती आहे प्रेशर कोएफिशियंट म्हणजे काय, तर प्रेशर फोर्स टू द इनर्शिया फोर्स, ऑप्शन नंबर एक. कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज वेलोसिटी अँड कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, तर कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन इंटू कोएफिशियंट ऑफ वेलोसिटी, ऑप्शन नंबर चार. हे त्यांच्या एकमेकांमधलं रिलेशन आहे. वियर इज अन ओपनिंग, आता आपल्याला माहिती आहे वियर इज अन ओपनिंग ऑफ पार्शली फुल फ्लो, ऑप्शन नंबर तीन. मोलियर चार्ट फ्री एक्सपान्शन ऑर थ्रॉटलिंग प्रोसेस फ्रॉम अ हाय प्रेशर टू ऍटमॉस्फिअर इज रिप्रेझेंटेड बाय, आपल्याला माहिती आहे मोलियर चार्ट मध्ये फ्री एक्सपान्शन किंवा थ्रॉटलिंग प्रोसेस ही हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन ने दाखवली जाते, ऑप्शन नंबर एक. कंबशन इन कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन इज, आपल्याला माहित आहे की एस आय इंजिन मध्ये कंबशन हे होमोजिनियस असतं, तर सी आय इंजिन मध्ये कंबशन हे हेटरोजिनियस असतं, ऑप्शन नंबर दोन. द मिनिमम क्रँकिंग स्पीड इन केस ऑफ पेट्रोल इंजिन इज अबाउट, आता आपल्याला माहित आहे की कमीत कमी क्रँकिंग स्पीड किती असतं पेट्रोल इंजिन मध्ये, तर ते असतं 60 ते 80 RPM, ऑप्शन नंबर चार. द एअर फ्युअल रेशो इन द पेट्रोल इंजिन इज कंट्रोल्ड बाय, आता आपल्याला माहित आहे की एअर फ्युअल रेशो जे आपल्या सिलेंडर मध्ये जाणार आहे तर ते आपण कार्बोरेटर थ्रू कंट्रोल करतो पेट्रोल इंजिन मध्ये, ऑप्शन नंबर चार. इथाइल फ्युअल इज यूज्ड टू, ज्या वेळेस आपल्याला नॉकिंग आपल्याला कमी करायचे असेल त्यावेळेस आपण इथाइल फ्युअल यूज करतो टू इन्क्रीज द ऑक्टेन रेटिंग ऑफ द फ्युअल, ऑप्शन नंबर एक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करा, तसेच MPSC एकलव्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.